मित्रांनो, मी गेले काही दिवस नात्यांवर, रिलेशनशिप्सवर व्हिडिओ बनवत आहे आणि त्याला तुम्ही तुफान प्रतिसाद देत आहे, कारण की माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक असेल तर तो आहे आपली नाती, रिलेशनशिप्स। तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। मला बरेच प्रश्न व्हिडिओमध्ये तुम्ही विचारत असता, त्यापैकी आज मी एक प्रश्न घेणार आहे, तो म्हणजे ज्यावेळेस आपल्या एकदम जवळची व्यक्ती किंवा मित्र आपले मन दुखावते, आपल्याला त्रास देते, तेव्हा काय करायचे। तुम्हाला एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर व्हिडिओचा पूर्ण फायदा तुम्हाला घेता येणार नाही। मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या जवळची व्यक्ती आपले मन दुखावते त्यावेळेस आपल्याकडे दोन पर्याय असतात, एक तर सहन करणे किंवा बोलून टाकणे। पण दुर्भाग्य असे की आपण बऱ्याच वेळा गोष्टी सहन करत असतो, कारण आपल्याला भीती असते की मी जर समोरच्याला काही बोललो किंवा मी बोलले तर आमचे नाते तर तुटणार नाही ना, आमचे संबंध तर बिघडणार नाही ना, समोरचा माझ्यावर रागवेल, त्यामुळे आपण शांतपणे गोष्टी सहन करत राहतो। आपल्याला वाटते समोरच्याला एक दिवस तरी जाणीव होईल आणि तो बदलेल, तो एक दिवस मला समजून घेईल, चांगले दिवस येतील। पण चांगले दिवस काही येत नाही आणि सारखे सहन करून करून आपला त्रास वाढत जातो आणि परिस्थिती चिघळत जाते। मित्रांनो, असे का होते? याचे कारण म्हणजे ज्यावेळेस आपण गोष्टी सहन करत जातो तेव्हा आपण समोरच्याला एक संदेश देत असतो की तुम्ही असेच वागत जा, आम्ही सहन करत जाऊ, तुम्ही तुमची वाईट वागणूक चालू ठेवा, आम्ही सहन करणे चालू ठेवतो। पण प्रत्येकाची सहन करायची एक क्षमता असते, कोणाची थोडी असते, कोणाची जास्त असते। पण एक दिवस ही सहनशक्ती जेव्हा संपते तेव्हा परिणाम विस्फोटक होतात, आपले जवळचे नाते आपण गमावून बसतो, समोरच्याची वागणूक सहन केल्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडते, आरोग्यावर परिणाम होतो। म्हणजे सांगायचे झाले तर सहन करणे हा पर्याय नाही। पण मित्रांनो, जेव्हा आपण सहन करायच्या ऐवजी समोरच्याला बोलून दाखवतो तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल आदर आहे हे सिद्ध होते। समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक आहात आणि तुमचा एक कामगार रोज उशिरा कामाला येतो, तेव्हा तुम्ही बोलत नाही, सहन करत राहता, तेव्हा तुम्ही कामगाराला संदेश देत असता की तुमच्या कंपनीत उशिरा आले की चालते, आणि मग सहन केल्यामुळे समोरचा कामगार जास्त उशीर करायला लागतो आणि मग वैतागून शेवटी तुम्हाला त्याला कामावरून काढावे लागते। पण ज्यावेळेस त्याला तुम्ही बोलता की आपल्या कंपनीमध्ये सगळे वेळेवर येतात, तू सुद्धा आले पाहिजे, तेव्हा कामगाराला समजते आणि तो वेळेवर यायला सुरुवात करतो आणि तुमचे नुकसान होत नाही। समजा तुमच्या घरासमोर कोणी कचरा टाकला आणि तुम्ही सहन करत राहिला तर लोकांना तुम्ही संदेश पाठवता की तुमच्या घरासमोर कचरा टाकलेला चालतो, आणि मग लोक तुमच्या घरासमोर कचरा टाकत जातात आणि तुम्ही सहन करत असल्यामुळे तुमच्या घरासमोर कचऱ्याचा ढीग होतो। त्यामुळे वेळी जर तुम्ही बोलून टाकाल तर ही वेळ येणार नाही। म्हणून तुम्हाला तुमचे मन दुखण्यापासून वाचवायचे असेल तर गोष्टी सहन करण्यात नसून ते बोलून टाकण्यात आहे। पण मी सांगितल्याप्रमाणे आपण गोष्टी सहन करत राहतो कारण आपल्याला भीती असते की आपले संबंध बिघडणार तर नाही ना। पण सहन करणे हा पर्याय नसून बोलणे हा उपाय आहे। ज्यावेळेस आपल्याला एखाद्या डॉक्टरचा गुण येत नाही तेव्हा आपण डॉक्टरला बोलून दाखवतो की गुण आला नाही, आणि मग डॉक्टर सुद्धा लगेच त्याची ट्रीटमेंट बदलतो। पण जर आपण बोललो नाही तर डॉक्टर तीच ट्रीटमेंट चालू ठेवेल, आपला आजार अजून वाढेल आणि आपला जीव सुद्धा जाऊ शकतो। त्यामुळे गोष्टी बोलून दाखवण्यात शहाणपण आहे। म्हणून मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणाच्या वागणुकीमुळे, शब्दांमुळे किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमुळे त्रास होत असेल तर आपल्याला सहन नाही करायचे, बोलून दाखवायचे आहे। पण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला बोलून दाखवता त्यासाठी एक मोठी अट लागू होते, आपल्याला आपले म्हणणे त्या समोरच्याच्या आत दडलेल्या माणसाला सांगायचे असते ज्याला भावना माहीत आहे। एखाद्याच्या आतमधला माणूस जर आपल्याला जागा करायचा असेल तर त्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रेम आणि आदर। तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगायचे आहे की तुमची वागणूक, तुमचे शब्द मला टोचतात, त्रास देतात, मला सहन होत नाही। पण हे सांगताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे की हा संदेश तुम्ही समोरच्याला प्रेमाने आणि आदराने सांगत आहे, कारण माणूस फक्त प्रेम आणि आदराची भाषा समजतो, काही अपवाद सोडला तर। ज्यावेळेस हा संदेश तुम्ही प्रेमाने आणि सन्मानाने दुसऱ्याला सांगता तेव्हाच तुम्ही समोरच्या बरोबर जोडले जाल, तुमचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि तो तुमची ऐकेल। पण तुमच्या सांगण्यात प्रेम आणि सन्मान नसेल तर परिणाम उलटा सुद्धा होऊ शकतो। समोरच्याला तुमची किंमत असेल, तुमच्याबद्दल प्रेम असेल
आणि जसे तुम्ही नात्यांना महत्व देता तसे समोरचा देत असेल तर निश्चितच तो तुमचे ऐकेल आणि तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील। म्हणजे जे काय सांगायचे ते प्रेमाने आणि आदराने सांगा आणि जेवढ्या लवकर होईल तेवढे सांगा। तुम्हाला मी खात्री देतो तुम्हाला होणारा त्रास दुःख निश्चितच कमी होईल। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। असे आयुष्य बदलणारे व्हिडिओ पाहिजे असतील तर सबस्क्राइब बटनच्या शेजारी घंटेवर क्लिक करायला विसरू नका। एक एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते त्यामुळे लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।